शहरात मनपा वतीने एका खासगी संस्थेला सिटी बस सेवा सुरू केली होती। मात्र या संस्थेने नियमांचे पालन न करता मनमानी कारभार सुरू केल्याने मनपाचा लाखोंचा महसूल बुडविला असा आरोप अमरावती जिल्हा ऑटो युनियन चालक मालक संघटनांचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी केला आहे। आणि याचं स्पष्ट लिहिलेलं आहे की कायद्याचं किती उल्लंघन यांनी केलं। 39 बसींच्या जागी 25 आणल्या, कोर्टात जायचं नाटक केलं महानगरपालिकेने, आणि झुजबी घाणेरडी ऑर्डर आणली आणि त्याच्यावर पुन्हा महानगरपालिकेने काही केलं नाही का? तो त्याला फेवर करायचा होता स्टँडिंग कमिटीच्या मेंबरला, सर्वांना पैसे काढले होते। आता माझी एक मागणी आहे की एवढ्या आम्ही 2017 पासून आम्ही कॉन्स्टंटली त्यांना लिहिलं आहे, माझ्याकडे एवढा बंच झालेला आहे की ह्या इलिगल बसेस आहेत, 5 रुपये 22 किलोमीटर प्रमाणे त्यांनी रॉयल्टी भरायला पाहिजे। त्यांना टाइम टेबल आखून दिला होता, 15 मिनिटांनी एक बस सुटलीच पाहिजे। आता समजा विदर्भ एक्सप्रेस येत असेल 7:50 तर पॅसेंजर येईपर्यंत ती थांबते का? अर्धा अर्धा तास एक तास ती बरोबर निघते, पण तू हे 10 बसेस बनली। आरटीओ ऑफिसर कॉन्स्टंटली सांगून आहे त्यांना मी, तुम्हाला माहिती नसेल की आम्ही त्याची माहिती काढल्यानंतर मागच्या जूनमध्ये त्यांनी बिना इन्शुरन्स, आम्ही जे आंदोलन केलं त्या त्यांनी पटकन एक 8 काढायचे इन्शुरन्स केले आणि पासिंग केलं, म्हणजे विदाउट इन्शुरन्स विदाउट पासिंग त्यांनी 3-4 महिने गाड्या चालवल्या। आणि जर ऍक्सिडेंट झाला असता 12 गाड्या चालवल्या, ऍक्सिडेंट झाला असता कोणी मेलं असतं तर कोण जबाबदार राहिलं असतं? आता ह्याचं उत्तर महानगरपालिका, आम्ही राष्ट्रीयकर साहेबांना खूप समजून सांगितलं, मी त्यांना डॉक्युमेंट दिले आणि त्यांना म्हटलं जसं मोठं आंदोलन झालं होतं तसं आंदोलन करणार आणि तुमच्या महानगरपालिका आणि आरटीओ याच्यामध्ये आमच्या आठवला होणार, पण त्यांनी सहानुभूतीपूर्वक आमचे हे केले आणि खालचा जो आदेश आहे तो तुम्ही पहा, त्या आदेशामध्ये त्यांनी पूर्णपणे त्याला हे केलेलं आहे। बँकेतून आता तुम्हाला सांगतो, ट्राय पार्टी ॲग्रीमेंट होतो, बँक महानगरपालिका आणि ठेकेदार यांचा ट्राय पार्टी ॲग्रीमेंट होता, एस्क्रू अकाउंट काढला, एस्क्रू अकाउंट कॉमन, आणि त्यांनी रोजचा रेव्हेन्यू जो काही जमा होईल 1 लाख 2 लाख तो त्यांनी दुसऱ्या दिवशी बँकेत भरायचा, म्हणजे टेंडर नोटीस आणि 11 आणि त्यातून पहिल्या बँकेने आपला हप्ता काढायचा, त्याच्यानंतर दुसरा महानगरपालिकेची रॉयल्टी काढायची आणि उरलेला पैसा त्यांनी वापरायचा। असं असताना त्यांनी एस्क्रो अकाउंट काढला पण त्यानंतर एकही रुपया त्यात भरला नाही, हा किती मोठा अपराध! नाही तर हे महानगरपालिकाचा हा डिफॉल्टर राहिलाच नसता आणि बँकेचाही डिफॉल्टर राहिला असता, बँकेमध्ये त्याचा अकाउंट NPA झालेला आहे ते पण लिहिलेलं होतं, म्हणजे बँकेचा त्यांनी एकही रुपया दिला नाही आणि सर्रास तो गाड्या चालवतो आहे। टायरची परिस्थिती ॲग्रीमेंटमध्ये टायर चांगले असावे, रिमोल्डेड टायर नसावे, कधी रिमोल्डेड टायर तर ते सीटा फाटलेल्या आहेत आणि तो अशा गाड्या चालवतो, त्याला बडनेरा स्टेशनवर परवानगी नसताना बरोबर ज्या मध्ये ऑटोवाल्याचं पोट आहे त्याच गाड्यांवर 6-7 माझ्याकडे फोटो आहेत, 8-8 गाड्या तिथे, आणि त्यांनी आमचे ऑटोवाले हे करतील, आंदोलन करतील किंवा चिडतील म्हणून त्यांनी लेडीज स्टाफ ठेवला होता। छत्री तलाव नागपुरी गेट विद्यापीठ या नेमून दिलेल्या रस्त्यावर सिटी बस चालविल्या गेली नाही, फक्त बडनेरा राजकमल आणि नवसारी रस्त्यावरच सिटी बस धावल्या। परवानगी नसतानाही पोटे कॉलेज, बिझीलँड, बडनेरा इंजिनिअरिंग कॉलेज रस्त्याने बसने फेऱ्या केल्या। नियमानुसार बस कंत्राटदाराने 1 रुपया बँकेत भरला नाही, नियमांच्या अटींचा भंग केला। बस कंत्राटदाराने पासिंग फी व आरटी टॅक्स व इन्शुरन्स कधीच वेळेवर भरला नाही, त्यामुळे शासनाचा बुडवलेला महसूल सरकारने आरटीओ व अधिकाऱ्यांच्या खिशातून वसूल करावा अशी मागणी आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली। मैं नितीन मोहोड, विदर्भ ऑटो चालक फेडरेशन का संस्थापक हूँ। आज कमिश्नर ऑफ अमरावती उन्होंने सिटी बस का कॉन्ट्रैक्ट रद्द कर दिया है,
क्योंकि वो बहुत ही इलीगली बसेस चलाता था, उसने लाखों रुपए का महसूल महानगर पालिका का डुबाया है, बैंक से डिफॉल्टर है, बैंक ने उसका अकाउंट एनपीए किया है, आरटीओ का भी टैक्स वो बराबर भरता नहीं था और एक ही मार्ग पे ऊपर गाड़ियाँ चलाता था, 39 गाड़ी के जगह सिर्फ 14-15 गाड़ियाँ ही चलाता था। तो वो सब देख के महानगर पालिका ने बहुत विस्तृत ऑर्डर दे दी है और उसका ठेका रद्द किया है। इसके लिए हमारे ऑटो चालक आज सुकून से दो रोटी कमा सकते हैं।